महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ असून त्यामधील अनुसूचित जातींसाठी 5 तर अनुसूचित जमातीसाठी 4 मतदारसंघ राखीव आहेत. लोकसभेचे सोलापूर, लातूर, शिर्डी, रामटेक आणि अमरावती हे 5 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तर नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे 4 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 मतदारसंघापैकी अनुसूचित जातींसाठी 29 तर अनुसूचित जमातीसाठी 25 मतदारसंघ राखीव आहेत. विधान परिषदेच्या 78 जागांसाठी अशा स्वरूपाचे आरक्षण नाही. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेले विधानसभा मतदारसंघ: मुंबईतील धारावी मतदारसंघ, मुंबईतील कुर्ला मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघ, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मतदारसंघ, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघ, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघ, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम मतदारसंघ, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघ, नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघ, नागपूर जिल्ह्यातील नागपूर उत्तर मतदारसंघ, भंडारा जिल्ह्यातील भंडारा मतदारसंघ, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघ, चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मतदारसंघ, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदारसंघ, नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघ, जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघ, औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ, बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघ, लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघ, सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघ, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघ, सांगली जिल्ह्यातील मिरज मतदारसंघ, पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघ, पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले मतदारसंघ: ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण मतदारसंघ, पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघ, पालघर जिल्ह्यातील पालघर मतदारसंघ, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघ, पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील बागलाण मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील कळवण मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघ, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघ, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघ, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार मतदारसंघ, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघ, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघ, धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघ, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघ, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली मतदारसंघ,
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघ, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघ, जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघ, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघ, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघ, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदारसंघ, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघ हे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत।